सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। पत्रकार संघटनेचा जय हो। पत्रकार संघटनेचा जय हो। भारत माता की जय। भारत माता की जय। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय हो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय हो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जय हो। पत्रकार संघटनेचा जय हो। पत्रकार एकजुटीचा जय हो। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। गेले 5-6 दिवस आपण सूरजच्या मारहाणी प्रकरणी सगळे एकमुखानं आणि एक जीवानं आणि एक दिलानं लढतो आहोत। खरं तर या सगळ्या एकूण प्रकरणात मला दादा सगळ्यात आनंद आहे। म्हणजे जे पत्रकार कधी इतक्या एक जीवानं एक दिलानं एकत्र येत नव्हते, एकमेकाची विचारपूस करत नव्हते, एकमेकाशी बोलत नव्हते, हे पत्रकार गेल्या 8 दिवसात एकत्र येत आहेत, बसत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत, ती खूप आनंदाची बाब आहे। आणि या सगळ्यांनी ज्या ताकदीनं या लढ्याला बळ दिलं, पोलीस तालुका असेल, कडेगाव तालुका असेल, खनम तालुका असेल, जिल्ह्यातल्या अगदी कुपवाड, सांगली, भिलवडी या सगळ्या गावातलं पत्रकार इथं एकवट, इस्लामपूर या सगळ्या भागातलं पाक, कराड उमरेसपासून लोक इथं आले, या सगळ्यांनी या लढ्याला ताकद दिली। या लढ्याला ताकद देणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचं, प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचं, प्रत्येक पक्ष संघटनेचं मी मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे आभार मानतो। खरं तर आपल्यातले आपल्यात आभार नाहीत मानायचे, पण तुम्ही जर आज उभं राहिलं नसता तर मी आणि शिवरायदादा दोघं जण काय करणार आहे दोघंच। आज प्रशासन इतकं माजलं आहे, राजकीय व्यवस्था इतकी भ्रष्ट आहे, गेल्या 8 दिवसात आपण अनुभवलं आपलं कोण आणि परकं कोण। जर आपण 8 दिवसाचं आत्मचिंतन केलं, आपण मागं फिरून बघितलं, दादा आपण ज्या लोकांना आपलं म्हणतो, मला तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारायचा, ज्या अधिकाऱ्यांना आपण तेल तुकडावतो, साहेब साहेब करतो आपल्या पत्रकारितेत, ते अधिकारी आपले आहेत का? मला सांगा, गेल्या 8 दिवसात कुठला अधिकारी आपला मानावा असा होता ना आपल्या पाठीशी ठाम राहिला? इथं अनेक या जिल्ह्यात अनेक मातब्बर नेते, ज्या नेत्याने आवाज उठवला तर तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जातो, त्या आवाजाची दखल घेतली जाते, अशा अनेक मातब्बर नेते या जिल्ह्यात आहेत। असं असताना ते नेते तर आपले आहेत का? इथं आलेले पण आणि न आलेले पण, मी मला बरं बोलायला नाही आवडणार, मी खरं बोलणार। शंकरनाना बरोबर आहे का? गेल्या 8 दिवसात खऱ्या अर्थानं जर सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय याच्यात एक व्यक्तिमत्व म्हटलं तर मी प्रामाणिकपणे आणि स्पष्टपणे सांगेन की नाना ज्या तळमळीने इथं आले, शंकरनाने ज्या तळमळीने ताकद दिली, मोर्चा काढायची तयारी केली, ही जी माणसं जर पाठीशी उभी राहिली नसती, बंदसाठी पण पुढाकार घेतला, आज विटा बंद राहिलं, कडेगाव बंद राहिलं, भिलवडी बंद राहिली, हा वांगी बंद राहिलं, या लढ्याला ताकद देणाऱ्या प्रत्येक घटकाचं मनापासून आभार आहे। आपण सगळ्यांनी पत्रकार म्हणून आत्मचिंतन करूया। अधिकाऱ्यांची अवस्था आहे, राज्यकर्त्यांची अवस्था आहे, पण नेमकं आपण कुठं आहे? जर आपल्याला या व्यवस्थेच्या विरोधात भांडायचं होत नसेल तर त्या व्यवस्थेला डोक्यावर घेऊन नाचायचं तरी बंद करूया, डोक्यावर घेऊन नक्की नाचूया, आपण ज्यांची लायकी आहे त्यांना घेऊन नाचूया। जे समाजात चांगलं काम करत आहे, जे चांगला विचार करत आहे, त्या लोकांना निश्चित आपण डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे, पण जे त्या पद्धतीचं जगत नाहीत, वागत नाहीत, अशा लोकांची स्तुती आणि स्तुतीपाठ किती वर्ष आणि किती काळ करणार, किती पिढ्या करणार, आपली काय अवकाश आहे? एक API काय म्हणताय आपल्याला, कुणी येतो आणि तक्रार देतो आम्ही घ्यायची का? जर पत्रकारांनी वाद म्हणून जर मिरवलं, छाती काढली, हे जर 8 दिवसाचं आपण आत्मचिंतन केलं तर खरंच आपण विचार करायला पाहिजे आपण कुठं आहे।
आज आपण 8 दिवसांनी आपली लढाई जिंकलोय, पण दादा मला असं म्हणायचं आपण अर्धी लढाई जिंकलो, 100% लढाई जिंकलेली नाही, आणि आज हे आपलं आंदोलन थांबत नाही, आपण संपवत नाही, हे आंदोलन आपण स्थगित करतो, आपली पूर्ण लढाई आपण जिंकेपर्यंत हे आंदोलन आपण स्थगित करतो. हा लढा आपल्या आत्मसात मनाच होता, हा लढा इतक्या सूरजचा नव्हता, हा लढा इतक्या सूरजवरच्या हल्ल्याचा नव्हता, हा लढा प्रत्येक पत्रकाराच्या आत्मसन्मानाचा आणि लोकशाही मानणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या आत्मसन्मानाचा होता, आणि म्हणून हा लढा गेले 8 दिवस आपण तीव्रतेने लढलो. प्रत्येक पत्रकार इथं आला, आपल्यातले मतभेद प्रिंट मीडिया बाजूला गेला, इलेक्ट्रॉनिक मीडिया गेला, हे सगळे भेद घेऊन पडले. सुरुवातीच्या पहिल्या 2 दिवसात हे भेद होते, पण जसं आंदोलन पुढे आलं तसं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनी हे भेद बाजूला टाकले आणि एकीच एक वज्रमूळ तयार झाली. एखादी एक लाकडाचे एक तुकडा घेतला, एक काठी घेतली तर मोडता येते, ती किती पण कठीण असू दे मोडता येते, पण जर अनेक लाकडांचा मोळी बांधली तर ती मोळी मोडणं शक्य होत नाही. गेल्या 8 दिवसात आपण आपल्या पत्रकारांची मोळी बांधायला यशस्वी झालो, आणि ही मोळी या मस्तवाल प्रशासनाची आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही. गेले 8 दिवस या लोकांनी आपल्या भावनांशी खेळ केला, आपल्यावर झालेल्या अन्यायाशी खेळ केला, हे तुम्ही आत्मचिंतन करा. तुमच्या समोर सगळं इथं येऊन कोण कसं वागलं, कुठला नेता कसा वागला, कुठल्या नेत्यानं काय मेसेज दिला, आता मी नावं घेत नाही, पण येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टीचा आपण सूक्ष्मुक्त जाऊ, आणि आपण जी अर्धी लढाई आपण जिंकलोय ती लवकरच पूर्ण लढाई जिंकायची. तसं तो आपल्याला फटाके वाजवायचे, विठ्याच्या चौकात फटाके वाजवायचे, पण लवकर आपण ही पूर्ण लढाई जिंकू, आणि ज्या या सगळ्या दोन्ही व्यवस्थेनं राजकीय आणि प्रशासकीय ज्या त्या झुंडशाहीला पाठबळ दिलं, कडेगाव तहसील कार्यालयातल्या ज्या काय घटना आहेत, जे काय कारणामे आहेत, अतिशय भयंकर आहेत, लोकशाहीला काळीमा फसणार आहेत. येणाऱ्या काळात आपण आपली लेखणी आपल्या प्रत्येक पत्रकारानं एक 2-2 कॉलमची जर बातमी केली. आता मी काल जाऊन आलो कडेगावला, तिथल्या एकाही वाहनाला दादा चाकं नाहीत. मला सांगा तहसील कार्यालयातल्या गाड्यांची चाकं काय होत असतील, आणि त्याच्या विरोधात जर तहसीलदार फिर्याद येत नसतील तर हे विकत कोण? शेतकऱ्यानं घरा शेतात घर बांधलं, 6 लाखाचा दंड केला. आपण बोलणारी माणसं, आपण लिहिणारी माणसं आहे, आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात आपण पेटून उठू, पण एक शेतकरी वाळू तस्करीच्या विरोधात बोलतो आणि 2 महिन्यांनी तहसीलदार बाई त्याला वाळू तस्कर ठरवते. इंग्रजांचा काळ आहे का? स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आणि इंग्रजापेक्षा भयानक जर छळलं जात असेल, पिळलं जात असेल, आणि आपण सगळे जर हे मूकपणे सहन करणार असू तर आपल्या पत्रकारितेचा जो वारसा आहे, जी परंपरा आहे, त्याला ही शोभणार नाही. भारतातल्या पत्रकारितेचा वारसा लढ्याचा आहे, हा संघर्षाचा आहे. या देशाचं स्वातंत्र्य असेल, सुयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल, ही पत्रकारांच्या लढ्यांच्या मुळे उभी राहिली. जिथं जिथं पत्रकार लढले तिथं तिथं चळवळ उभी राहिली, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. आणि या नव्या चळवळीची नांदी आपल्या या आत्ताच्या आंदोलनामुळे सुरू झाली. येणाऱ्या काळात आज आपण सगळे पत्रकार एकसंघ राहू, आणि राहिला विषय येरळेच्या पत्राचा, आपली लढाई आजपासून सुरू झाली. द्रौपदीची वस्त्र जशी दुर्योधनानं भरसभेत उतरवली, तशी रोज त्या येरळामाईची वस्त्र उतरवली जात आहे. काठावरचा शेतकरी मुखपणे बघतोय, काठावरची गावं मुखपणे बघतायत, त्या माजलेल्या वाळूचरांना कुणी विचारायचं, त्यांना जाब कुणी विचारायचा, त्यांना प्रश्न कुणी विचारायचा, त्यांचा विरोध कुणी पत्करायचा, आणि राजकीय नेत्यांचे ते कार्यकर्ते प्रशासनाला हप्ते आहेत, हे सगळे मिनले आहेत. ह्या सगळ्यांना पाकिटं पोचतात, तहसीलदारपासून कलेक्टरपर्यंत हे सगळे मलई खातात, हे सगळे भार खातात या लोकांची, आणि म्हणून हे सगळे एकमेकाच्या मानाडोळ होतात, एकमेकाच्या पाठीशी उभे राहतात. आज एका नवक्या पत्रकारावर हल्ला होतो, हा हल्ला पत्रकारावरचा नव्हता, हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा होता. जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होत असेल, लोकशाहीवर हल्ला होत असेल, आणि हे जर सगळे मिळून एकत्र येत असतील, त्यांची युती होत असेल, तर आपल्याला निश्चितपणे येणाऱ्या काळात यावर भूमिका घ्यावी लागेल. दादा मी तुम्हाला फोन केला रात्री, सूरजवर हल्ला झाला, दादा आपल्याला भूमिका घ्या लागत्या. तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी तडपेने इथं आला, ही लढाई उभी राहिली, आपण सगळे ताकदीनं लढलो, इथून पुढे अशीच आपण एकजीव राहू, एकसंघ राहू, आणि येरळेला या सगळ्या झुंडीच्या तावडीतून, या सगळ्या लुटारूंच्या आणि दरोडखोरांच्या तावडीतून ही येरळामाई आपल्याला वाचवायची आहे.
उद्याचा येळामाच्या मुक्तीचा संघर्ष आपल्याला या निमित्ताने उभा करायचा आहे. आपण जो रंगमंच काढणार आहे, सगळे पत्रकार आपण जाणार आहे, ती घटना त्या संघर्षाची नांदी असेल एवढं बोलतो. आणि आजपर्यंत या लढ्याला ज्या ज्या घटकांनी, ज्या पक्षांनी, ज्या सर्वांनी ताकद दिली त्या सर्वांना धन्यवाद देतो. या घटनेची मी तुम्हाला माहिती देतो, आता बऱ्यापैकी आपल्यापर्यंत आलेलंच आहे. तीन लोकांच्या विरोधात IPC 452, 324, 327, 427, 504, 506 आणि 34 या कलमानुसार आणि पत्रकार संरक्षण कायदा म्हणजे महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम 2017 यानुसार त्याच्या 3 आणि 4 कलमानुसार तीन लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आणि त्याबाबतची जी फिर्याद आहे ती फिर्याद अत्यंत बोलकी आहे. दत्तभाऊ खंडागळे काल रात्री उशिरापर्यंत प्रसाद आणि इतर बाकी सगळे पदाधिकारी आपले त्या ठिकाणी उपस्थित होते चिंचणीवांगी पोलीस ठाण्यामध्ये. आणि त्यांनी सूरजची फिर्याद ही जसं सूरज सांगेल त्या पद्धतीने त्यांनी नोंदवून घेतली. आपल्या लढ्याचं हे एक पहिलं यश आहे. दुसरे तुम्हाला आपल्याला सर्वात मोठी उत्सुकता होती तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांची. आपण त्यांच्या बाबतीत त्यांच्या निलंबनाची, त्यांच्यावर कारवाईची आणि त्याचबरोबरीने त्यांच्या प्रकरणाच्या चौकशीची पण मागणी केली होती. एकाच वेळी गुन्ह्याच्या संदर्भात त्यांचे कॉल रेकॉर्ड आणि डिटेल्स तपासायचे सुरू आहेत. आपला अजूनसुद्धा त्या संदर्भानं आग्रह असणार आहे की त्या रेकॉर्डमध्ये जे सापडेल त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपला तो डाऊट आहे लक्षात आलं तो आहेच. पण जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण जे निवेदन दिलं होतं त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आपल्याला एक पत्र आलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत आणि वाळू तस्करीतील विविध प्रकरणाबाबत असणाऱ्या तक्रारी प्रकरणी विभागीय चौकशी करण्याच्या संदर्भात आपल्याला पत्र दिलं आहे की अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि विभागीय चौकशी या दोघांची होणार आहे. आपली कारवाई काय आहे ही चौकशी सुरू झाली. प्रशासनाची चौकशी ही गुंडाळूनुसार टाकली जाऊ शकते. आपली लढाई यात सुरू झाली. प्रत्येक पत्रकाराने यामध्ये आपल्या गावातल्या ज्या गाव व्यक्तीवर अन्याय झाला आहे, ज्याच्या बाबतीत काही गोंधळ केलेला आहे तहसीलदारांनी, प्रांताधिकाऱ्यांनी काही घोळ घातलेला आहे याची माहिती अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पर्यंत त्या लोकांना पोहोचवायची आहे. या झेरॉक्सची तुम्हाला सगळ्यांना परत द्यायची व्यवस्था करतो त्या पत्राची. त्याचं कारण असं आहे एक आणि एक तक्रार जशी दाखल होईल त्या भागातल्या पत्रकाराने अप्पर तहसीलदारांच्याकडे तक्रार दाखल झाली की एक बातमी तयार करावी आणि आपल्या पत्रकार आंदोलन ग्रुपवर टाकावी आणि आपल्यापैकी प्रत्येक पत्रकाराने आपापल्या भागातल्या ती बातमी छापावी की ह्या प्रकरणात तहसीलदारांच्यावर ही तक्रार झाली, प्रांतांच्याबद्दल ही तक्रार झाली. जितक्या तक्रारी लोक करतील तितक्या सगळ्या तक्रारींची बातमी आपल्या दैनिकामध्ये येईल, आपल्या चॅनलवर येईल. गेली 2 वर्ष या खानापूर तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक संघटना अतिशय हिरिरीनं काम करतात, आंदोलनं करतात आणि कुठंतरी कुठं निमित्त व्हावं आणि ते निमित्त सूरजच्या माध्यमातून झालं आणि हा सगळा संपूर्ण लढा उभा राहिला. 2 वर्षामध्ये पत्रकारांनी चांगल्या पद्धतीनं कव्हरेज दिलं, लोकांच्या ज्या व्यथा वेदना होत्या त्या समाजापुढं मांडण्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं. परंतु 2 वर्षामध्ये मला असं जाणवत होतं की विट्यातला अण्णा विशेष करून प्रत्येक पत्रकार अतिशय म्हणजे कडक आणि धारदार लिहिणार आहे आणि अण्णाविरुद्ध तुटून उठणार आहे. मात्र अनेक पत्रकार, माझी खंत आहे, मी पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की राग माना याचा आणि आजपासून आपण शपथ घ्या की उद्यापासून मी या अन्यायाविरोधात कडक लिहिणार आहे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणार आहे. सूरज हा निमित्त झाला आणि लोकांच्या व्यथा, लोकांचे प्रश्न काय आहेत हे तुम्हाला समजलं की पत्रकारांच्यावरच ही वेळ द्या व लोकांच्यावर काय प्रसंग येत असतील. आणि हे सूरजच्या माध्यमातून झालं आणि हा आपण लढा उभा केला. मला खरं तर पहिल्या दिवशी वाटत नव्हतं की 5-7 दिवस हा लढा चालेल, कारण मला माहीत आहे इथं काय आहे, कसं कसं क्लुप्त लढवलं जातात
आणि लोकांना कसं कसं वेगळं पाडायचं प्रयोग केले जातात. परंतु माझं खरोखर मला म्हणजे माझा अभिमानानं अंगावर काटा येतो की आपण पत्रकार एक दिलानं कोणतेही मतभेद न ठेवता आपण इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं लढा दिला आणि हा लढा यशात रूपांतरित होत आलेला आहे, झालेला नाही आहे. तर येणाऱ्या काळामध्ये हा लढा यशात रूपांतरित होण्यासाठी माझ्यासही विट्यातील सर्व सामाजिक संघटना आपल्याबरोबर शेवटच्या श्वासापर्यंत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आता फक्त 30-सदस्यीय चौकशी समिती नेमलेली आहे. या चौकशी समितीमधून जर काही निष्पन्न नाही झालं तर तहसीलदार असतील, प्रांत असतील यांना आपण हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात 100% खेचू आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी आर्थिक असेल किंवा अन्य प्रकारची असेल 100% आम्ही सगळ्या खर्ची सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडू आणि येळामाईला जे उघडं नागडं करायचे इथं आपल्या कटकारस्थान चाललंय अधिकाऱ्यांना हाताशी धरून याचा मी निषेध देखील करतो. आज आत्ताच मला सांगितलं की दत्ता वणगे चौकशीसाठी समिती तहसील ऑफिस कडेगावमध्ये हजर झालेले आहे, हा तुमचा खरोखर तर विजय आहे.